त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जय म्हसोबा संघाने चांगला सामना जिंकलाय. तर आदरणीय अर्जुनभाई पाटीलांना विनंती असेल या व्यासपीठावर. तर पंडित पाटील खूप चांगला सामना झाला. प्रथमतः दोन्ही संघांना अभिनंदन करतो दोन्ही संघांचं. खास करून मी कौतुक करत फिसरी संघाचं एकनाथ या गोलंदाजाचं देखील आणि मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो सामनावीर योगेश यायचा आहे उंबाडे संघाचे. योगेश 8 चेंडूचा सामना केला, तब्बल 22 धावा कुठल्या. तर मी आदरणीय मोहन दादा यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते योगेश यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा. या सामन्याचा हिरो योगेश. दोन मिनिट योगेश, तुम्ही सामनावीर ठरलात, संघ जिंकलाय तुमचा, पण एक गोष्टीचा तुमचा शेवटचा फलंदाज होते छोटू छोट्या. तुम्हाला खात्री होती का छोट्या सामना जिंकून देईल? नक्कीच खात्री होती छोट्या चौकात जेव्हा चक्कर मारेल, पण त्यांनी सामना जिंकून दिला त्याबद्दल छोट्याचे अभिनंदन. बघा, सामनावीराचा पुरस्कार पटकावला योगेशने, मात्र कौतुक केलं त्यांनी छोट्याचं. संघर्ष करत असताना मात्र हा संघ जिंकतोय. तर पुढच्या फेरीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर वळूया आपण नाणेफेकीकडे. मी बाळू पाटील यांना विनंती करतो नाणेफेक करून घ्या. तर चला, मोठागाव संघाचे संघनायक आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाचे संघनायक आलेले संतोष, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर मोठागाव संघाचे तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. टॉस केला जातोय मोठागाव संघ सांगितले जय गावदेवी आणि जय गावदेवी आलेला संघ टॉस जिंकलाय मोठागाव संघाने. काय निर्णय असणार आहे आपला? तर बघा निर्णय सांगतायत. बघा चेसिंग कंपल्सरी असणार आहे. पंडित पाटील आपण भेटले, दोन्ही संघाचे संघनायका सांगितले की आम्ही ओपनिंग देणार नाहीयेत कारण का आम्ही थोडस माईक वरती बोलणार नाहीयेत. मोठागाव संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय लगेच आम्हाला कळवा. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. खूप चांगला सामना झाला या आधीचा. थोडासा व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर, थोडासा व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तर मोठागाव संघाने नाणेफेक जिंकले आणि डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. खूप चांगला सामना झाला. आपण तर उंबाडे पक्ष पिसवली शेवटच्या क्षणाला मात्र सामना आला होता. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना चौकार गेला आणि तिथे मात्र आपण म्हणले तर विजय संपादन केलाय तो म्हणजे उंबाडे संघाने. चला मोठागाव संघ लगेच निर्णय कळवा आम्हाला, डिसिजन कळवायचं मोठागाव संघाने. तर मोठागाव संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ लगेच आपण शतक्षण लावून घ्या. तर संतोषला विनंती असणार, संतोष आपण आपला संपूर्ण संघाला घेऊन यायचंय मैदानात कारण का आपल्याला शतक्षण करा. नितीन बेस्ट लक तुम्हाला सुद्धा. निलेश म्हात्रेंचे बंधू आहे, नितीनला देखील आपण पाहू शकतो. तर चला मोठागाव संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी निर्णय घेतलाय तो क्षेत्रासाठी आमंत्रित केलं यावेळेला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाला.
हॅलो हॅलो काटाई संघ लगेच शतक्ष लावून घ्या. मोठागाव संघ लगेच चेंडू चॉईस करा. नितीन बेस्टॉपला तुम्हाला सुद्धा काल एक बंधुराजाने खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, आज तुम्ही देखील दाखवा. तर मोठागाव देखील आज आपला परफॉर्मन्स करणारे. त्यानंतर असणारे सामना बेतोडे पक्ष आजदे. जर दोन्ही संघाची संघनायक आली असतील तर आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. तर आम्ही दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना इथे खेळतोय. आज दुसरा दिवस स्पर्धेचा आणि दुसरा सामना दोन संघ. निजे माशा थोडस वॉल्यूम आपण बघितलं तर थोडस आवाज तर मोठागाव संघाचे संघनायक जरा आपण आयोजकाशी संपर्क साधा. दादा जरा आपण आयोजकाशी संपर्क साधा. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो 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 बस थँक्यू. चला लवकर मोठागाव संघ आपले दोन सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. तर काटाई संघ आपण लगेच शतक्षर लावून घ्यायचा. मोठागाव संघ आपला चेंडू चेक करायचा. खूप चांगला सामना झाला या आधीचा. आपण बघितलं तर उंबाडे संघ शेवटच्या चेंडूवरती विजय संपादन केला. तर अर्जुन भाई देखील आपण बघितलं पोटीपच्या खेळताना दिसणार आहेत. दादा स्वागत आहे आपले सुद्धा. बेस्ट ऑफ लक आपल्याला. चेंडू द्यायचे. तर अर्जुन भाई ना पण आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. तर राजेश आपला संपूर्ण संघ घेऊन आपण चला लगेच मैदानात जा. अनिलला देखील आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. कैलास फोरजी आपल्याला संध्याकाळी खेळायचंय. पण सपोर्ट असणार आहे त्यांचा देखील या संघाला. नक्कीच सपोर्ट असणं फार गरजेचं कैलास क्रिकेटमध्ये. कारण का आता मात्र जिंकला उंबाडे संघ. त्याचं कारण की प्रेक्षकांचा त्यांचा सपोर्ट. चंदूला देखील आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. चंदू एक चांगले डीजे ऑपरेटर आहेत. स्वागत आहे चंदू आपलं सुद्धा. खूप चांगले डीजे ऑपरेटर आहेत आमचे. काल ऋषी इलेव्हन संघ देखील आपण म्हटलं तर टॉप थ्री मध्ये पोहोचलाय. म्हणजे अर्जुन भाईच्या संघाला एक ट्रॉफी आज लागू असणार आहे. तर संतोष चौधरी देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. मजा काटाई संघामध्ये बघितलं तर सर्व चांगले खेळाडू आपण बघितले. फिटनेस सर्वांचा चांगला आहे. अनिल देखील आहेत. दीपक देखील आहेत. दीपक आमचे पंच देखील आहेत. इच्छुक दीपक स्वागत आहे तुमचं सुद्धा. दीपक चौधरी खूप चांगले क्रिकेटर पंच. चंदू देखील खूप चांगले ऑपरेटर डीजे ऑपरेटर चांगले आपण तर क्रिकेटर देखील. अनिल देखील खूप चांगले पंच तेवढेच चांगले क्रिकेटर. संतोष देखील आपण पाहू शकता. तर मोठागाव संघ आपले सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. फुटी प्लसचे अध्यक्ष अर्जुन भाई देखील आपण बघू शकता इन एक्शन मध्ये. आज त्यांच्या संघातून ते खेळतायत. या संघाकडे अजूनही चांगले चांगले खेळाडू आहेत. तर त्या संघ खेळाडूंनी जर परफॉर्मन्स दिला या संघामध्ये तर हा संघ खूप चांगला होईल येणाऱ्या काळामध्ये. पण आता हे खेळतो हा संघ देखील खूप चांगला संघ आहे. संतोष सारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे या संघामध्ये. राजेश देखील खूप चांगला फलंदाज. अनिल आहे.
तर आपण ही स्पर्धा पाहता जय मसोबा 40 प्लस आई गावदेवी क्रीडा मंडळ जय मसोबा आई गावदेवी चषक उंबारडे बघा ड्रेसिंग तुम्हाला कंपल्सरी असणार आहे जीन्स चालणार नाहीये ज्या संघाचा खेळाडू जीन्स मध्ये आढळे त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल तर मोठागाव संघाची संघनायक आपण 40 प्लस आई गावदेवी क्रीडा मंडळ उंबारडे आयोजित जय मसोबा आई गावदेवी चषक उंबारडे 20-20 आपण स्पर्धा पाहतोय तर चला मोठ्या संघाची सलामीची जोडी आणि आयोजकांनी संपर्क साधायचा आहे आज अर्जुन भाईना आपण इनेक्शन मध्ये पाहणार काल त्यांचा संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय त्यांच्या संघाला देखील आज ट्रॉफी आपण मित्र शेवटच्या दिवसात एक ट्रॉफी आणि रोख रक्कम मिळणार आहे कमीत कमी तर इथून 15,555 रुपये घेऊन जाऊ शकतात आज ट्रॉफीचे दावेदार ठरले ते काल कालचा दिवस गाजवला खऱ्या अर्थाने कैलास फोरजी अँड कंपनीने आपण मित्र पीसीबी संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली हरकत नाही शेवटी तर मोठागाव संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या जोडी आपण पाहू शकता यावेळेला नितीन आणि संदीप नितीन आणि संदीप जोडी आपण पाहू शकतो यावेळेला मैदानात 5 षटकांचा सामना आता पाहायचा आहे कटई संघाकडून जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटई संघाकडून पाहायचं पहिलं षटक कोण घेऊ येतो यावेळेला आम्ही सूचना केली ओपन मध्ये जे रेग्युलर खेळताना ग्रामीण गटात खेळता येणार नाहीये सूचना आम्ही सातत्याने पोहोचवतो तुमच्यापर्यंत जेव्हा जेव्हा सामने सुरू होतील तेव्हा आम्ही सूचना पोहोचवणार आहोत तर चला सामना सुरू करायचा आहे लगेच चला काटाई संघ लगेच सेटेशन लावून घ्या सायकलला नितीनला आपण पाहू शकता नवसकला संदीपला आपण पाहू शकता तर दुसऱ्या दिवशी दुसरा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील चला लगेच सेक्शन लावून घ्या तर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला तर मकू मुकुंद भोईर मुकुंद भंडारी यांचा सत्कार करतील नवनीत भोईर यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे तर राजेश आम्हाला बोलून त्याचं नाव सांगायचं जरा बॉलर सुनील सुनील आहे गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक घेऊन पी वन च कारण का 5 षटकाचा सामना आहे 2 षटक आपण पी वन आणि पी टू असणार आहे चला गेम सुरू करायचे सामना सुरू करा स्पीडअप करा संतोषला देखील आपण पाहू शकता अतिशय चांगला गोलंदाज एक काळ आपल्या गोलंदाजी माध्यमातून गाजवला होता जय दुर्गा माता क्रिकेट संघाच्या माध्यमातून खरं अजूनही बरेचसे खेळाडू आहेत ते जर या संघामध्ये आला तर हा संघ खूप ताकदीचा बनेल सुनील गोलंदाजी स्ट्राइकला नितीन पहिल्या षटकात पहिला चेंडू पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला शतक डीप मध्ये अनिल जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे पूर्ण केल्या जात का पाहायचंय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत खात उघडलं जात इथं मात्र पंच नऊची खून करतात म्हणजे 3 धावा असणार आहेत पुढील चेंडू आपण फ्री देखील असणार आहे प्रत्येक बघा कॅप कॉलचा कॉल दिला नाहीये दीपक देखील सांगतायत कदाचित नाराज होत आहेत कॅप कॉल तुम्हाला देणं फार गरजेचं असतं तर सुनील गोलंदाजी मार्गवर फ्रीटचा चेंडू असणार 3 धावा मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती नितीनला आणि आता फ्रीटचा चेंडू म्हणजे बोनस असणार आहे बेजवानी असणार आहे
लेफ्ट आर्म वर हा चेंडू खूप चांगला ड्राइव्ह केला या वेळेला एक्स्ट्रा कवर रिझर्व मधून डीप पंत क्षेत्र असे चेंडू जातो या वेळेला जोपर्यंत राजेश येतो चेंडूला फीड करतोय दोन धावा मिळत आहेत चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय राजेश कडून राजेश आपण बघितलं एक चांगला खेळाडू आहे जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटाई संघातील कित्येक सामने सलामीला येऊन आपल्या फलंदाजीने गाजवले आहेत सुनील गोलंदाजी मार्गवर लेफ्ट राउंड विकेटने मारा करतोय स्ट्राइक एंडला नितीन चेंडू लॉफ केला क्षेत्ररक्षक आहे संतोष चूक करतोय या वेळेला झेल सुटतोय दोन धावा देखील मिळत आहेत काही हरकत नाहीये कारण थोडस फिटनेस होत नाहीये काही हरकत नाहीये कारण आपण आता 40+ खेळत असाय की एकदा संघासाठी एकदा फिटनेस साठी जरूर फिटनेस मध्ये येतील कारण की आत्ताशी दुसरी स्पर्धा खेळतोय संघ चेंडू खूप चांगला होता आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता चांगला एक्सप्रेशन बघायला मिळतंय चंदूच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर लेफ्ट राउंड विकेटने मारा करतो 7-8 पावलांचा रनअप एक्सप्रेशन भूमिकेत आपण चंदूला पाहू शकता एक्सप्रेशन थर्डमॅन एक्सप्रेशन सुपर कव्हर कव्हर्सला एक्सप्रेशन पाहू शकता हा चेंडू या वेळेला सर्व बॅटने खेळलाय चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतो जोपर्यंत चेंडू फीड होईल दोन धावा मिळतात चांगलं क्षेत्ररक्षण राजेशचं मी कौतुक उठून लॉंग ऑफ करून आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये आलाय आणि चेंडूला फीड करतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय खूप चांगलं फिटनेस देखील आहे राजेशचं संख्या दहा फलकात आपण पाहू शकतो या वेळेला 9 धावा सुनील गोलंदाजी मार्गवर लेफ्ट राउंड कडनं मार्ग करतो चेंडू लॉक केलाय राजेश आहे चूक होणार नाहीये फलंदाज बाद होत नाही बघा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला झेल पकडला होता पण झेल कॅरी करायच्या आधी निसटला काही हरकत नाही राजेश खूप चांगले प्रयत्न केले संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 11 धावा एक चेंडू बाकी बघा या षटकात दीपकच्या आपण सुनीलच्या या षटकात आपण दोन झेल उडाले होते पण दोन्ही झेल सुटले राजेश कडनं मला तर अपेक्षा नव्हती पण काही हरकत नाही झेल सुटला झेल सुटतो थोडस सुनील चेंडू या वेळेला लाईन बावी लागणार आहे पंच व्हाईट ची खून करताय अव्वांतर थापीने भर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो या वेळेला 12 धावा एक चांगली सुरुवात मोठागाव संघाची सुनील लेफ्टन राऊत गड्डे मारा करतो स्ट्राइकला आपण पाहू शकतो नितीन चेंडू खूप चांगला फटका ड्राईव्ह केला या वेळेला राजेश आहे चूक होणार नाही आता मात्र बघा चूक सुधारली चांगली पैकी देखील करतोय एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता बिनबाद मोठेगाव संघाची पहिल्या षटकाच्या समाप्ती 13 अशी धावसंख्या खरं नितीनला जीवदान मिळाला 2 या वेळेला संदीपला स्ट्राईक आली नव्हती आता मात्र पाहिजे दुसऱ्या षटकात संदीपला स्ट्राईक मिळते का पाहिजे दुसरं षटक कोण घेतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाच्या माध्यमातून थँक्यू विजय तर याच दरम्यान आम्ही सत्कार देखील घेणं मोहन पाटील यांचा देखील इथे सत्कार केला जातोय बालाराम भंडारी यांच्या शुभ हस्ते मोहन दादा पाटील आपल्याला देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय तर गोलंदाजी मार्ग होता संतोष पाटील संतोषने आपल्या आपण जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून कित्येक सामने आपल्या गोलंदाजी जिंकून दिले तो संतोष आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहिजे आज स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून हा संघ परफॉर्मन्स करतोय दुसरा सामना खेळतोय दुसरी स्पर्धा खेळतोय तो संतोष गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला आपण पाहू शकतो याला नितीन पहिला चेंडू खूप चांगला आहे पहिल्याच्या आतमध्ये आलाय एकच धाव मिनिट आहे मात्र पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय खूप चांगला चेंडू फेकला या वेळेला संतोषने संतोष बघा पहिल्या चेंडू ती आत्मविश्वासाने सुरुवात करतोय 40+ संघ आहे थोडस फिटनेस ताई आपण आता फिटनेस राखण्याचा प्रयत्न केला जातोय कारण का एक धाव संघासाठी एक धाव फिटनेस साठी अर्जुन भाईला देखील आपण पाहू शकता मिडॉनला तर संतोष गोलंदाजी मार्गावर प्रथम स्ट्राईकला तर संदीप चेंडू खूप चांगला आहे फ्रंट फुटवर ड्राईव्ह केला हलक्या हाताने अर्जुन भाई येत आहे थोडस फंबलिंग होत आहे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 16 धावा थोडस घाई होते
संतोष आपण पाहू शकतो. संतोष चौधरी देखील आहेत एक शतकावर रिजन मध्ये, अतिशय चांगले क्रिकेटर संतोष पुणेकर. चेंडू खूप चांगला होता, सुरेख चेंडू फेकला होता यावेळेला, बीट केला इथं मात्र संदीपला. सुरेख सुरेख गोलंदाजी संदीप आपण होता संतोषच्या माध्यमातून. संतोष पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय. नेहमी आपण अक्युरेट गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून आम्ही पाहिली. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या संघातून जेव्हा खेळायचा गोलंदाज तेव्हा मात्र खूप चांगला फिटनेस पाहिले. संतोष पुणे गोलंदाजी मार्गवर ऊर्धकडे मारा करतो स्ट्राइकला संदीप. चेंडू या वेळेला एक रक्षक फिट होतोय. जोपर्यंत आपण शॉर्ट ठरवण्याचा क्षेत्रक्षक येईल चेंडूला फिट करत पंच वाईट चिखून करतात. 1+1 धावा मीटर तत्संख्या धावा फलकात आपण पाहू शकता इथे 18 धावा. तर आजदे संघाचे संघनायक आणि बेतोडी संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर आयोजकांची संपर्क साधा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. जय म्हसोबा 40+ आणि गावदेवी क्रीडा मंडळ उंबारडे. जय म्हसोबा 40+ आणि गावदेवी चषक उंबारडे ही स्पर्धा आपण पाहता. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,555 रुपये चषक. संतोष स्ट्राइकला नितीन. हा चेंडू खूप चांगला अंतरा बघायला मिळतो. डीप पंत चेंडू निघून जातो या वेळेला चौकार. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून साला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून साला. थँक्यू डीजे. बघा चेअरगर्ल नाहीये पण चेअर बॉय आहे आमच्याकडे. उंबारडे गाव कला गुणांनी नटलेला हा गाव आहे. कुस्ती पेलवानांचा गाव. चेअर बॉय देखील आहेत. क्या बात आहे. दस संख्या धावपळपती दादा 22. चेअर बॉयला आमच्या कोणी व्यत्यय करू नका. नाचू दे त्याला. पुण्याचा संतोष गोलंदाजी मारपास ऐकला. नितीन खूप चांगली फलंदाजी करतोय. शपल झाला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख फटका. अजून एक दर्जेदार चौकार बघायला मिळतो नितीनच्या बॅट मधून. थँक यू डीजे. बघा चेअर बॉयच्या आपण फक्त डोक्यावर कॅप पाहू शकता. आपण तिरंग्याची कॅप आहे चेअर बॉय. आपण व्यासपीठाच्या 100 फूट दूरवरच डान्स करायचा. संख्या धावपळपती ते आपण 26 पाहू शकता. नितीन काय फलंदाजी करतोय. अप्रतिम फलंदाजी. दोन चौकात आपले. चेंडू पुण्याला बॅक फुट गेले. ऑन द टोस सुरेख फटका. पायच्या पंचांत दशाला काय होतं या वेळेला. चौकार की षटकार. वन बाउंड चेंडू सीमापार चौकार. सूर दैत्य मारीशी बेल फूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली. थँक्यू डीजे मास्टर. संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला 30 धावा या षटकात. संतोषच्या 17 धावाला. डीजे मास्टर तुमची अग्नि परीक्षा असणार आहे. चेअर बॉय कोणत्याही गाण्या लावा नाचणार आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मोठ्या संघाची आपण पाहू शकता. 15-30 धावा. चांगली सुरुवात केली. खास करून नितीनचं मी कौतुक करेल. काय फलंदाजी केली. सलग 3 चेंडू 3 चौकार आपल्याला टाया होऊन जाते नितीनसाठी. सुरेख फलंदाजी करतोय. 40+ माध्यमातून आपण पाहू शकता नितीन. एक त्यांची आपण फिटनेस पाहू शकता. खूप चांगली फिटनेस आहे. तर गोलंदाजी मार्गवर येतोय अनिल अनिल पाटील. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 30 षट गुणतोय. फलंदाज संदीप. संदीपचं योगदान बघितलं तर 2 धावांचं 2 चेंडू मध्ये. तर अनिल पायचं कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतोय. कम बॅक करावा लागणार आहे. चांगलं षटक फेकायला लागणार अनिलला. खास करून अनिल गोलंदाजी मार्गवर. चेंडू बॅकपट जाऊन कट करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पॉइंटला संतोष चौधरीचं बघा. एकच 10 मिनिटे आणि किती सहजतेने चेंडू आणून देतो यष्टेक्षकडे. धावसंख्या दाखवतात 31. मोठागाव संघाची पार्टनरशिप 2 फलंदाज म्हणजे 31 धावांची टाया होऊन जाते. या 2 फलंदाजांनी सुरेख फलंदाजी केली. आत्मविश्वासाने फलंदाजी केली. जिद्दीने फलंदाजी केली. नेटाने फलंदाजी केली. खास करून नितीनचं मी कौतुक करेन. सुरेख फलंदाजी करतोय अनिल. राईट अप राऊंड द विकेट मारत होता.
चेंडू या वेळेला फ्रंट फुट आले हलक्या हाताने सॉफ्टने घेऊन करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत बॅकफुट पॉइंटला फीड होईल एक धाव मिनिट एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकतो 32 धावा 32 धावा आपण पाहू शकता. कालच्या दिवसात सोन्याने देखील खूप इंटरेस्ट प्रेक्षकांचं आणि हा चेंडू खूप चांगला होता बॅकफुट गेले होते. अच्छा अँडल वरती चेंडू लागतो जोपर्यंत कव्हर रिझर्व चेंडू फील्ड होईल. मिस फील्ड झाले 2 धाव मिळत आहेत. 10 संख्या 10 फलकाते आपण पाहू शकतो या वेळेला 34 धावा मोठ्या गावात 34. अनिल चांगली गोलंदाजी करतोय कम बॅक करायचा प्रयत्न करतोय. यश देखील मिळतोय त्याला. आतापर्यंत 3 चेंडू फेकले 4 धावले सुरेख बोल अनिल सदीप. हा चेंडू लॉफ केला मिस टाइम शॉट आहे. अनिल आणि स्वतः गोलंदाज अनिल कॉटन बोल्ड घेतो आणि पहिली सफलता मिळते अनिलला आणि पहिला गाडी बाद होते मोठा गाव संघाचा. राजू पाटील आला नवस राजे राजू पाटील आला नवस होते चर्चा गावा गावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा एकच वादा राजू दादा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण आमदार खरगोस्तर मतांनी निवडून आले. एक गडी बाद 34-2 नितीन आपण पाहू शकता. अनिल तू नितीन आ चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग हवाचा पर षटकार संगीत ऐकवलं जात आहे. आपण म्हणजे तर आमचे चेअर बॉय सुद्धा डान्स करतायत. चेअर बॉय आमचे खेळाडूंना सूचना देखील करतात कशा प्रकारे खेळायचं ते. क्या बात आहे क्या बात आहे. नक्कीच फ्रंट फुटवर येऊन खेळायला सांगतात चेअर बॉय. 40 धावा धाव फलकाती काय फलंदाजी करतोय अनिल. एक सिनियर अनिल आपण सिनियर नितीन ज्युनियर नितीन आपण पाहू शकता. अनिल गोलंदाजी मार्कवर चेंडू या वेळेला सर ड्राइव्ह करतोय कार्पेटच्या चेंडू जातोय लॉंग ऑफला एकच धाव मिनिटे राजेश आहे. जास्त मी स्पीड झाली तर 2 धावा होतात का पायचं लक्ष नव्हतं. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता 41-3 षटकाच्या समाप्तीनंतर मोठागाव संघाची प्रथम फलंदाजी करताना कारण नाणेफेक जिंकली आणि धाडसी निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी करणार. खास करून नितीने खूप चांगली फलंदाजी केली. तर चला आजदे संघाचे संघ नायक आणि बेथोडे संघाचे संघ नायक नाणेफेकीसाठी यायचे डीजे. खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. धावा कुठल्या तब्बल विचार जर केला तर आपण 3 चौकार 1 षटकार दाखवलाय. तर नितीने मात्र देखील नोंद स्ट्राईक आपण पाहू शकता. 14 षटक इथे मात्र प्रगती पथावर आहे. जेदुका मधला क्रिकेट संघ काटे संघाच्या बाजूने 41
14 चेंडू 32 धावा कुत्तोय नितीन भोईर साठी जरा टाय होऊन जाते खूप चांगली फलंदाजी करतो नितीन भोईर तर गोलंदाजी मार्कवर येतोय आपण तर अजून भाई येतात सराव करतात 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आता मात्र त्यांची देखील परीक्षा असणार आहे कारण धावा रोखावा लागणार त्याला विकेट देखील मिळवावा लागणार आहे तर बघा माणिक भोईर यांच्याकडून पारितोषिक आले तीन चौकारासाठी 500 रुपये आणि तीन षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे दादा आता द्यायचं नितीनला पण पारितोषिक मिळणार आहे का तर गोलंदाजी मार्कवर अर्जुन भाई तर स्ट्रायकर फलंदाज नितीन भोईर काय फलंदाजी करतोय 41 धावा धावपळकर कुठले आ चेंडू ऑन साईडला चेंडू मिड विकेटला बीड करून चेंडू येतो सीमाच्या षटकार बघा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं चेअर बॉयच्या माध्यमातून चेअर गर्ल नाही पण चेअर बॉय आहेत 47 अर्जुन भाई हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय चेंडू जातो याला गॅप पण वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार धाव संख्या धापडकर 50 कम्प्लीट थँक्यू डीजे बघा मोठागाव संघ आपल्याला सूचना असणार आहे आपण डगआउट मधून आवाज देऊ नका 50 कंप्लीट झाले टाय होऊन जाते मोठागाव संघासाठी सुरेख फलंदाजी करतो नितीन पुणे द शफल ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता 42 धावांची आपण तर पाठ आपण तर एक जबरदस्त इनिंग खेळतोय पाहिजे नितीन भोईर 50 धावा कुठतोय का या स्पर्धेमध्ये 42 धावांची नाबाद खेळी करतोय अर्जुन भाई हा चेंडू खूप चांगला फटका कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो लॉंग ऑफला एक धाव मिळते पाहिजे दुसरी धाव पूर्ण नकार देतो यावेळेला एकच धाव मिळते धाव संख्या 10 फलका त्या पाहू शकतो यावेळेला 52 धावा आता मात्र नितीन म्हात्रे स्ट्राईकला निलेश म्हात्रे यांचे बंधुराज काल एका बंधुराजाने चांगला खेळ केला आज पाहिजे नितीन कशाप्रकारे खेळ करतोय चौथ चक्कर पुढचा चेंडू अर्जुन भाई गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर दिकडे मार्क होता म्हणजे समाज कक्षा एंड करू हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला हवेतून खेळल्यात आणि क्षेत्ररक्षक आहे अनिल दुसरी धाव होते पूर्ण होते का पाचशे दोन धावा देखील पूर्ण करतात दोन नितीनची जोडी संख्या 10 फलकडे आपण पाहू शकतो यावेळेला 54 धावा या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी अर्जुन भाई गोलंदाजी मार्क टाकला नितीन म्हात्रेला आपण पाहू शकता हा चेंडू या वेळेला सरळ निघून जातो ऑन साइड ला खेळायचं आडव्या बॅटने षटक संपतंय धाव संख्या 10 फलकती आपण पाहू शकता एक गडी बाद मोठागाव संघाची प्रथम फलंदी करणार 54 धावा अजून एक षटक बाकी आहे तर विनंती करतो अजदेगाव संघाचे संघनायक आणि बेतोडे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेक करणार आहोत आपण ही स्पर्धा पाहता खूप चांगली स्पर्धा जय मसोबा 40 प्लस आणि गावदेवी क्रीडा मंडळ उंबारडे जय मसोबा 40 प्लस आणि गावदेवी उंबारडे चषक 2020 आपण स्पर्धा पाहताय स्पर्धेचा दुसरा दिवस या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक बैठक 55,555 रुपये द्वितीय पारितोषिक 30,555 रुपये आकर्षक चषक तृतीय पारितोषिक 15,555 रुपये चषक आपण आता मालिका वीरसाठी एलईडी टीव्ही आहे व चषक आणि राजू शेडप भोईर यांच्या माध्यमातून आपण उद्या बघा सर्वांसाठी खुश खबर असणार आहे जेवणाची सोय देखील केली गेलेली आहे कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अन्न जो कोणी दान करतो त्याला खरंच पुण्य मिळतं खरं यासाठीच आपण सत्यनारायणची पूजा घालतो का त्याच्या माध्यमातून आपण लोकांना अन्नदान करू शकतो आणि राजदानी ते अन्नदान ते ठेवलंय तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला अनिल पाटील अनिल 11 धावले तोच अनिल हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर काढला जास्त बाहेर निघतोय पंच वाईट चिकून करतायत वंत तबेने बर धाव संख्या 10 फलकात पोहोचला 55 धावा तर अनिल मगासारखीच गोलंदाजी करावी लागणार इथे 11 धावापेक्षा जास्त धावा देता कामा नाहीये अनिल गोलंदाजी मार्ग टाकला नितीन हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय
चेंडू जातो या वेळेला सीमारेषा पार फ्लॅटेड षटकार धाव संख्या दाखवत 61 आणि नितीन खेळतोय नितीन भोईर 48 धावांवर पाहिजे 50 धावा कुठतोय का या स्पर्धेतील पहिला 50 धावा कुठण्याचा मान पटकतोय का पाहिजे 49 धावांवरती खेळतोय बघा एक धाव जर केली तर पोर्टी प्लसच्या माध्यमातून 50 धावा कुठण्याचा बहुमान मिळेल या नितीन भोईरला या स्पर्धेतील एकोणीस चेंडू 49 धावा काय फलंदाजी करतोय 50 धावा कुठतोय का पाहायचंय धाव संख्या 61 हायेस्ट धावा आपण पाहतोय अनिल तुनीती हा चेंडू लॉब केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातो सीमा घ्या षटकार थँक यू डुजे 50 धावा कुठल्या 55 धावा कुठल्या जरा नितीन बॅट दाखवायचे प्रेक्षकांना काय अजून अभिनंदन करायचंय जरा खेळाडूचं काय फलंदाजी करतोय 67 धावा काय फलंदाजी बेधडक फलंदाजी बिंदास फलंदाजी बघायला भेटेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड ला चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला एकदा पूर्ण केली जाते पाच दुसरी धाव होते का दोन धावा नितीन नितीन नितीनची जोडी पूर्ण करताय धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता 69 धावा 69 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट धावा बघायला मिळत आहेत 57 धावांची खेळी करतोय चेंडू बाकी अजूनही विचार केला तर अनिल तुम्ही चेंडू या वेळेला सरळ बॅटिंग घेऊन करतोय मिडल मिडल आपण नाहीये चेंडू जातो लॉंग ऑन लागाच्या मधनात चेंडू सीमा पार चौकार थँक्यू डीजे मास्टर थँक्यू डीजे मास्टर राजू दादा हा पीस तरी तुम्ही कुठल्या म्युझियम मधून आणलाय क्या बात आहे क्या बात आहे एन्जॉय करू दे फक्त आपण तिकडेच नाचा 100 फूट लांब जरा नाचा हा चेंडू क्लीन बोल्ड होतो इथं मात्र थँक्यू डीजे बघा राजू जो पर्यंत डगआउट मध्ये येत नाही तोपर्यंत टाळ्या वाजत राहिले 59 धावांची खेळी काय बॅटिंग केली जबरदस्त फलंदाजी नेत्र दीपक फलंदाजी फिटनेस बघा एक चेंडू बाकी तेवीस चेंडू आणि 59 धावा कुठले आहेत क्लीन बोल्ड इथं मात्र फलंदाज दोन चेंडू वरती दोन फलंदाज बाद करतात आणि इनिंग मात्र संपे दे धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 73-74 धावांचं लक्ष असणार आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघात समोर मोठं लक्ष आपण पाहू शकता या वेळेला म्हणजे 74 धावा जर विचार केला तर 14.80 संस्थाने धावा कुटाव्या लागणार आहेत तर चला आजदे संघाचे संघनायक आणि आपण म्हणले तर बेतोडी संघाचे संघनायक नाडबिकेसाठी यायचंय थँक्यू डीजे तर मोठा मोठा संघाचे संघनायक आपण पुन्हा एकदा आयोजकांशी संपर्क साधा बघा संघनायक आलेले आहेत आपण बातचीत करून घ्यायचं आयोजकांना विनंती करतोय विनंती करतोय आजदे संघाचे संघनायक आणि बेतोडी संघाचे संघनायक त्र्याहत्तर धावा झाल्या 74 धावांचं लक्ष असणार आहे इथं मात्र 14.80 संस्थाने धावा कुटाची हत्या म्हणजे आपण येतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाला बघा कुणाचं तरी इम्पोर्टेंट लाइटर हरवलाय आम्हाला सापडलाय आमच्या इथे
असेल त्यांनी घेऊन जाते. तर 74 धावांचं लक्ष इथे मात्र आपण बघितलं तर काटे संघ पार करतो की मोठागाव संघ त्यांना रोखतो. इथं जाण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपण बदल होतो यावेळेला येत आहेत. आपण घारी निघायचा गोड आवाज पंडित पाटील. धन्यवाद. आईला साई माझा त्यांनी निरोप सांगलाय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र सुखाचा ठेवा पालखी सजवाया भक्त बोलवा हे मिरवणी झेंडा पालखीला तुझे फिरवित चाललो गाव. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. तर बघा बेतवडे संघ आणि आजदे संघ या आयोजक तुम्हाला विनंती करतात सूचना करतात या आणि तुमचा टॉस करून घ्या. तर गुरुनाथ पाटील इथे उपस्थित आहेत संघनायक. या गुरुनाथ पाटील तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून जय मसोबा क्रिकेट संघ उंबाडे आणि आई गावदेवी क्रीडा मंडळ उंबाडेच्या माध्यमातून तुमचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. तर धन्यवाद बाळू पाटील. सामना आपण पाहतोय तो मोठागाव विपक्ष जय दुर्गा माता इलेवन काटे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघानं 5 षटकांमध्ये तब्बल 73 धावा खुटल्या आणि 74 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय ते काटे संघासमोर. मात्र काटे संघाचा जर विचार केला तर हा नवीन संघ आहे. अर्जुनभाई पाटील यांनी हा संघ बांधलाय. मात्र जर सातत्याने तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. तर बघा इथं आजदे संघ उपस्थित आहे. 2-3 खेळाडूंना आम्ही पाहिलंय. तुमची काही समस्या असेल तर आयोजकांना सांगा. महेंद्र आहेत राम आहेत. बघा तुमची काही समस्या असेल अडचण असेल तर आमचे बाळाराम दादा भंडारी असतील आमचे राजू शेठ भोईर असतील त्यांना सांगा. कारण आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर बघा स्पर्धेचे नियम समजून घ्या. खुल्या गटात जो खेळाडू रेग्युलर खेळतो त्याला या ग्रामीण गटात खेळता येणार नाही. लक्ष द्या आणि सूचना ऐका. आणि 5 षटकांचा सामना असताना 2 षटकांमध्ये चेंडू कधी हरवला फुटला भिजला तर चेंडू 2 षटकानंतर नवीन दिला जाईल. लक्ष द्या 2 षटकाच्या आत फुटला भिजला हरवला तर नवीन दिला जाईल आणि 2 षटकाच्या नंतर चेंडू फुटला भिजला हरवला तर जुना दिला जाईल. तर एक मिनिट पंडित पाटील आपण आजदे संघाचे संघनायक आलेले आहेत. बेतोडी संघाचे संघनायक या लगेच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आम्ही नाणेफेकी करणार आहोत. प्रदीप जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. तर प्रदीप जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. तर जय मसोबा टॉस जिंकलाय. आजदे संघ काय निर्णय असणार आहे माझ्या खेळाडूंना विचारून मी आता निर्णय घेईन. तोपर्यंत मी सध्या तरी काय बोलून घेऊन तर नक्कीच एक प्रश्न विचारतो या आयोजनाबद्दल काय सांगशील. खेळपट्टी बघितली तर ऑइल पेंटची खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच मला वाटतं मी पहिल्यांदाच ऑइल पेंटची खेळपट्टी बघतोय. आणि आयोजनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पोर्टिप्लसच्या मनाने अगदी उत्कृष्ट असं आयोजन मी म्हणेन. थँक्यू. तर टॉस जिंकलाय आपण आजदे संघाने. तर फलंदाजीसाठी आपण बघितलं तर बेतोडे संघाला फलंदाजी. बेतोडे संघ आपण जास्तीत जास्त किती धावांचं लक्ष ठेवायला आजदे संघासमोर. आजदे संघ खूप चांगला आहे तसं कारण त्यांचे 2-3 प्लेयर चांगले फॉर्म मध्ये त्यामुळे आम्हाला चांगला चांगला टार्गेट त्यांच्या समोर ठेवावा लागेल. तर आपण म्हणजे तर या आयोजनाबद्दल काय सांगायचं आपण. आपण बघतो आली 40+ आहे आपल्या एरियात पण होतात तिकडे टुर्नामेंट पण एवढे चांगले आणि आयोजन नसतं आणि फक्त 40+ साठी
तरी एवढं चांगलं आयोजन असतं हे बघून म्हणजे इकडचं ग्राउंड बघून तर खूपच आनंद झाला. मी पहिल्यांदा इकडे खेळायला येतोय. अगदी सुंदर आयोजन आहे आणि त्याच्यामध्ये इथे खेळायला मजा येईल. ओके थँक्यू. तर दत्ता आपल्याला बॅटिंग किती धावांचं लक्ष ठेवाल आज संघ समोर? इथले ग्राउंड बघता आउटफील्ड एकदम फास्ट दिसतो तर इथे आम्हाला जवळजवळ 60 ते 70 धावांचं आव्हान आज संघासमोर ठेवायला लागेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आमच्या उशिरा येतो आमच्यापर्यंत. पाहूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद भाऊ पाटील. तर सामन्याला इथे सुरुवात करतोय. माणिक भोईर सज्ज होत आहेत. पहिला चेंडू ऑनसाइड ला खेळतात. चांगला फटका राजेच्या माध्यमातून. बघूया चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल का. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. दमदार स्वागत केले गोलंदाज माणिक भोईरचा. फलंदाज आपण पाहतोय. जय दुर्गा माता 11 काटे संघाचा राजेश बिनबादचा. धन्यवाद डीजे. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय हा काटाई संघ. आणि दोन अनुभवी फलंदाज आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो स्ट्राईक एंडला राजेश, दुसऱ्या बाजूला पाहतोय काटाई संघासाठी ज्याने चांगलं योगदान दिलं तो फलंदाज. आणि यष्टी रक्षक आपण दीपकला पाहतो. गोलंदाजी अतिशय चांगली करत होते. आता इथं 40+ संघातनं खेळताय. ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथं माणिक या गोलंदाजाच्या माध्यमातनं चांगला कमबॅकचा प्रयत्न दिसतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या स्थगित 3-4. बॅकफुटला गेले. ऑफ साइड ला कट करण्याचा प्रयत्न. इथं मात्र पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला फलंदाज राजेशनं. त्यानंतर माणिक भोईर यांनी दोन्ही चेंडू निर्धाव हाताळले. चांगली गोलंदाजी मात्र 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला इथं चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढे सरकले राजेशच्या बॅट मधला मोठा फटका येतो पाहायचाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद मंगेश. डीजे मंगेश यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. तर इशारा दिला इथं राजेशने धोक्याचा गोलंदाज माणिक भोईरला. कारण हा संघ 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय आणि राजेश एक अनुभवी फलंदाज आहे आणि इथे जबाबदारी या फलंदाजाने उचलली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. कटकण्याचा प्रयत्न. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. राजेश प्रयत्न करतात आणि प्रत्येक धाव काटाई संघासाठी फार महत्वाची असेल. कारण दीपक आणि राजेश हे दोन्ही अनुभवी फलंदाजात चर्चा त्यांनी नक्कीच केली असेल की ही धाव संख्या आपण पार करू शकतो. मात्र तुम्हाला सातत्याने प्रत्येक षटकामध्ये सरासरी ही मेंटेन करावी लागेल. सरासरी राखावी लागेल आणि ती सरासरी राखण्याच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतोय हा काटाई संघ. पुन्हा एकदा ऑन साइड ला मात्र चांगला प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षकानं. इथं मात्र चेंडू फेक खराब केली जाते. बॅकिंग व्यवस्थित होत नाहीये. मात्र त्यानंतर एक धाव इथे धाव फलकावर आणि इथं पंचाने इशारा केलाय. पहिलं षटक संपतंय. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 13 धावा. धन्यवाद डीजे. तर बघा 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राजेशने दमदार सुरुवात केली. पहिलं षटक संपला. धावा आपण पाहतो काटाई संघाच्या 3-13. आणि जर 4 षटकांचा विचार केला तर येणारे 24 चेंडूंमध्ये 61 धावा हा काटाई संघ करेल का. करू शकतो. नक्कीच करू शकतो. प्रयत्न नक्कीच करतील. मात्र इथे जबाबदारी राजेशने उचलली आणि तितकी चांगली साथ मात्र दीपकला द्यावी लागेल. गोलंदाज सज्ज होता. दुसरं षटक मार्गस्थ. विजय.
असं नेहमी म्हटलं जातं की कोणतीही धाव संख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित नसते. गोलंदाज विजय सज्ज होतात, बॅकफुटला गेले, ऑफसाईडला पंच करतात, मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एक धावेचे धाव फलकावर धाव संख्या 14 पोहोचते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एक सामना झाला होता, एक दिवसीय सामना, 434 धावा कुठल्या होत्या आणि भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांनी बाकीत वर्तवलं होतं की हा सामना आफ्रिका संघ कधीच जिंकू शकत नाही, जिंकू शकणारच नाही, मात्र 1-2 चेंडू राखून आफ्रिकेने तो सामना जिंकला होता आणि तशाच पद्धतीनं या दोन फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. ऑनसाईडला खेळतायत, मात्र इथे जेल सुटतोय. प्रयत्न तर दुपै यांना करावेच लागतील, कारण फलंदाज जरी बाद झाला तरी हरकत नाहीये, कारण इथे टॉस आणि विकेटला महत्व नसेल, चेसिंग कंपल्सरी असेल. तुम्हाला मात्र सातत्याने धाव फलका हलता ठेवावाच लागेल, कारण मोठं लक्ष आहे, 74 धावांचा डोंगर तुम्हाला इथे पार करायचा आहे. राजे चांगली फलंदाजी करतात. विजय लेफ्ट ओव्हर विकेट, फुल टॉस, चेंडू, संधी साधता आली नाही फलंदाज राजेशला, मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतील का, मात्र इथं नकार देतात दीपक. दीपक यांनी हेरले, पाहिले की चेंडू क्षेत्रक्षकाने उचलला, धावची चोहण्याची संधी होती, मात्र इथं एकच धाव, इथे धाव फलकावर, एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा, माफ करा 16 धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. विजय इथे मात्र दीपकच्या बॅट मधन मोठा फटका येतोय, चेंडू वन बाउन्सी मारायचे जबार फरार चौकार. तर बघा चेंडू घ्यायचा आहे, आलाय चेंडू. तर बघा दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करतोय काटाई संघ, मात्र दडपण झुगारून इथं दीपक आणि राजेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली जाते. बाळू पाटील असं म्हटलं जातं की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, आणि इशारा दिलाय दीपकने. इथं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन पाहावी लागेल, पंचाने इशारा केला वाईडचा. बघा मागच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र इथं नक्कीच गोलंदाज दबावाखाली वावरतायत. विजय तर एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. विजय लेफ्ट ओव्हर विकेट, इथं ऑन साइडला दीपकच्या बॅट मधन बी गुड सा धावा विजय. धन्यवाद डीजे. तर धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर तब्बल पोहोचते ती 27 वर. इथं मात्र दीपक इज ऑन फायर. विजय लेफ्ट ओव्हर द विकेट, इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. बघूया क्षेत्ररक्षक, मात्र दोन क्षेत्ररक्षक पाहत राहिले, दर्शक बनले, चेंडू सी मारेचे जबार फरार, आणि इथं पंचाने इशारा केला षटक समाप्त होत आहे. दुसरं एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 31. धन्यवाद डीजे. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोहर गणपत रेवाळे यांच्याकडनं बक्षीस येते, उत्कृष्ट फलंदाजासाठी त्यांनी 1100 रुपयाचं पारितोषिक दिलंय, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतोय. तर बघा धावांचा पाठलाग करणं सोपं नसतं, मात्र हे दोन फलंदाज राजेश आणि दीपक एका बाजूला जर पाहिलं तर राजेश पेक्षा दीपक अनुभव आहेत. पहिल्या षटकामध्ये राजेशने जबाबदारी उचलली, दुसऱ्या षटकामध्ये दीपकने जबाबदारी उचलली, आणि काटाई संघासाठी सातत्यानं आपण पाहिलं असेल गेली कित्येक वर्ष या दोन फलंदाजांनी चांगलं योगदान दिलंय, आणि त्या योगदानाची परतफेड नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा करताना दिसतायत. ते इथं धोक्याचा इशारा असेल तो मोठागाव संघाला. पहिल्या 5 षटकांमध्ये तुमच्या गोलंदाजांनी, तुमच्या फलंदाजाने आमच्या गोलंदाजांना भूभूप भुटलं, मात्र इथं काटाई संघाच्या वतीनं ती परतफेड नक्कीच चांगल्या रीतीने केली जाते.
अठरा चेंडूंमध्ये 43 धावांची गरज होतील का? होतील, नक्कीच होतील. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सातत्याने तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच ही धाव संख्या तुम्ही पार करू शकता. गोलंदाज सज्ज होतात. अरे काय केलं आपण पाहतो. अनुभवी फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज राजेश सज्ज होतात. चौऱ्याहत्तर धावांचा लक्ष्याचा पाठला करतोय जय दुर्गा माता इलेव्हन काटाई संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो राजेशला, तर गोलंदाज सज्ज होतात हरेश. 18 चेंडू 43 धावांचं समीकरण. इथं पुढे सरकले राजेश, मात्र इथं वेगात बदल केला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावर दर्पण वाढवेल. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं असेल. चौकार येऊ षटकार येऊ धाव फलक तुम्ही हलता ठेवायचा आहे. डबल सिंगलला सुद्धा प्राधान्य देऊ शकता. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चुकीची गोलंदाजी. इथं पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर मात्र गोलंदाजाला इथं पंचांनी दंडित केलं, स्वयर मारा केला, वाईटचा इशारा केला. अरे ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. इथं सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहेत गोलंदाज. हरेश राटामोड विकेट. इथं मात्र सातत्यानं गोलंदाज कमबॅक करतोय. पंचांनी इशारा दिला व्हाईटचा. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण राहत नाही गोलंदाज हरेशचा. आणि इथं नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसेल तो फलंदाज राजेशचा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र इथं दीपक पोहोचले सुरक्षित. एक धाव घेतली जाते. धाव फलकावर एकूण धाव संख्या आपण पाहतोय 33 धावा. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर गोलंदाजाने धावा खर्च केले आहेत त्या फक्त 2. बघा बघा जो गोलंदाज मोठागाव संघाचा या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करेल, चांगलं प्रदर्शन करेल, त्याला मात्र आदरणीय मनोहर गणपत रेवाळे यांच्याकडनं 600 रुपयांचं पारितोषिक आलंय. बघूया कोणता गोलंदाज फटकावतोय. तर बघा बेतवडे आणि आजच्या संघामध्ये नाणेफेक झाले. खांबालपाडा साई श्रद्धा क्रिकेट संघ आणि देसाई जय वागेश्वर दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल या आयोजकांची संपर्क साधा आणि टॉस करून घ्या. खाली राहतो चेंडू, मात्र अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात चांगली केली. दोन षटकाचा जर विचार केला तर दोन षटकांमध्ये धावा तुम्ही कुठल्या तब्बल 31 धावा कुठल्या होता. मात्र त्यानंतर इथं हरे चांगला प्रयत्न करतात, कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र इथं राजेशला मात्र हल्ला करावा लागेल. इथं चुकीची गोलंदाजी. वारंवार कसरत करावी लागते पंचांना. आमचे दोन पंच आपण पाहतोय, भूषण जाधव असतील, योगेश पाटील असतील, साजन लोखंडे असतील, निलेश जाधव असतील, विकास जाधव असतील. सातत्यानं चांगली कामगिरी. इथं मात्र फटका फासला. गेल होईल का चेंडू? मॅटलँडमध्ये पडतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का? मात्र दीपक यांनी नकार दिला. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. षटक समाप्त होतो. एकूण 33 एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 40 धावा. बघा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जो विचार केला गोलंदाज होते. तर मी आदरणीय विरुदादा भोईर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोहर गणपत रेवाळे यांचा सन्मान करायचा आहे.
धन्यवाद डीजे. तर इथं व्यासपीठावर सन्मान केला जातो आदरणीय मनोहर दादा रेवाळे. तर पहिली तीन षटके इथे संपतात. एकूण धाव संख्या आपण पाहतो 10 फलकार 40. पहिल्या षटकाचा विचार केला गोलंदाज होते माणिक 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते विजय 18 धावा खर्च केल्या. आणि तीन षटकांमध्ये गरज होती ती जवळजवळ. आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर हरेशने नक्कीच कमबॅक केलं. फक्त 9 धावा खर्च केल्या. मात्र येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. मात्र जे तिसऱ्या षटकामध्ये घडलं ते विसरून मात्र इथे दीपक आणि राजेशला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. 12 चेंडूंमध्ये 34 धावा होतील का? होतील, नक्कीच होतील. मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण पहिला सामना आपण पाहिला जय म्हसोबा उंबाडे होटेलचे पिसवले. संघर्ष केला त्या सामन्यामध्ये उंबाडे संघाने. मात्र अंतिम चेंडूवर चौकार आला आणि तो सामना जिंकला. मात्र कौतुक करावं लागेल ते पिशवली संघाचं. त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र लढत दिली. मात्र तो सामना खराब क्षेत्ररक्षण आला त्या संघाने गमावला. तर गोलंदाज सज्ज होतात नितीन स्ट्रायकरला आपण पाहतो राजेश. 12 चेंडू 34 समीकरण. चला विनंती असेल मोठागाव संघाला जास्त उशीर करू नका. आणि पंचांना सूचना असेल पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. मात्र पहिली धाव घेतली नाही. दुसरा धावचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. तिसरीचा प्रयत्न करतील का? करायला हवा. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. तीन धावा येतात 10 फलकावर. इथं धावांची गरज असेल ती अजूनही 31. 11 चेंडूंमध्ये 31 धावांचं समीकरण. इथून मात्र दीपकला संघर्ष करावा लागेल. अनुभवी आहेत, गेली कित्येक वर्ष काटाई संघासाठी चांगलं योगदान दिलं. त्या दीपक यांना मात्र जबाबदारी उचलावी लागेल. कारण संघ अडचणीत सापडलाय. तुमच्या या दोन्ही फलंदाज दीपक आणि राजेशने सुरुवात चांगली करून दिली. मात्र इथं 12 चेंडूंमध्ये गरज होती 34 धावांची. समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू आणि 31 धावांचं. या सामन्यामध्ये मोठेगाव संघाचा कोणताही गोलंदाज चांगलं प्रदर्शन करतोय. इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळला जातोय फटका. एक धाव घेतली जाते. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एकूण धाव संख्या आपण पाहतो 10 फलकावर 44. तर आदरणीय मनोहर दादा रेवाळे यांच्याकडनं कोणताही गोलंदाज मोठेगाव संघाच्या या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करेल तर त्याला 600 रुपयाचं पारितोषिक असेल. दहा चेंडू आणि गरज असेल ती 30 धावांची. सायकलला राजेश गोलंदाज सज्ज होतात. नितीन म्हात्रे इथं मात्र चांगला फटका बघूया. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतील का? नक्कीच करतील. इथं खराब क्षेत्ररक्षण होतंय, मिसफील्ड होतीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत 10 फलकावर. प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. मात्र तुम्हाला जर एखादा मोठा फटका आला, षटकार जर आला तर धावांचा अंतर कमी होईल. मात्र इथं नितीनच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो चांगली गोलंदाजी करण्याचा. मात्र राजेश प्रयत्न करतायत. मॅडम औरदिके इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात चांगली केली. मात्र गरज असताना मात्र इथं तुम्ही संघर्ष करताय. प्रयत्न करायलाच हवा राजेश यांना. पुढे सरकले फटका फसला बघूया झेल होईल का. आता राजेच्या खेळी शांत होत आहे. फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. 46 धावा आपण बांधतो 10 फलकावर. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय जय दुर्गा माता इलेव्हन काटाई संघ. आणि दुसऱ्या सत्रात जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये मोठागाव संघाने 73 धावा गुंतल्या. धावांचा डोंगर उभारला. आणि इथं मात्र गोलंदाजी चांगली होती आहे ती गोलंदाज नितीनच्या माध्यमातून.
तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्यात यशस्वी आणि षटक समाप्त होते. इथे चौथं एकूण धाव संख्या आपण पाहतो 46. चौथ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर मोठ्या संघाचे गोलंदाज होते नितीन. फक्त 6 धावांचे षटक हाताळले, गडी बाद केला, तर चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी. आणि विचार जर केला तर 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये गरज होती काटाई संघाला 34 धावांची, मात्र चौथ्या षटकामध्ये नितीनने कमबॅक केलं. या षटकामध्ये जर कमीत कमी 12 ते 13 धावा आल्या असत्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये हा काटाई संघ नक्कीच प्रयत्न केला असता या संघाने. मात्र इथं दडपण थोडस वाढलंय, त्याला कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी केली, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये त्यानंतर मात्र गोलंदाज होते आपण पाहिले हरेश, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि नितीननं चौथ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. तर इथं 6 चेंडू आणि गरज असेल ती 28 धावांची. मानी घेत आहेत राईट अमाउंट विकेट. फलंदाज आपण पाहतो अनिल पाटील स्ट्राइक इनला, माणिक राईट अमाउंट देखे. इथं मात्र चांगला फटका, मात्र दीपक यांनी एकच धाव घेणं पसंत केलंय. सत्तेचाळीस धावा आपण पाहतोय, 5 चेंडू आणि गरज असेल ती 27 धावांची. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये काटाई संघाने जर प्रतिकार केला असता, धावपाला खालता ठेवला असता, तर मात्र शेवटच्या षटकामध्ये या धावा कमी राहिल्या असत्या. इथं मात्र चांगला प्रयत्न, चेंडू वन बाउन्सिंग मारेच्या बाहेर फरार, दीपकच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. 4 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. जर लागोपाठ 3-4 चौकार ठोकले तर नक्की सामना जिंकू शकतो, मात्र या चेंडूवर चौकार येणं गरजेचं असेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी माणिकच्या माध्यमातून, फक्त धाव झाली असती का बाद होते फलंदाज ते पाहायचंय. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. नक्कीच काटाई संघ लक्षाचा पाठलाग करतो, मात्र तिसरं आणि चौथं षटक तुमच्यासाठी कठीण गेलं. ते मात्र ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तुम्ही सामना गमावला कुठे तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुम्ही सामना गमावला. दडपण तुम्ही स्वतःवर वाढवून घेतलं, पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली राजेश आणि दीपकनं, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुम्ही खराब फलंदाजी केली. ऑनसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक सामोरे जात आहे. इथे मात्र सहजरित्या एक धाव घेतली जाते आणि इथं मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय हा मोठा गाव संघ. आणि अशा रीतीने हा सामना आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मोठेगाव संघाने जिंकलाय. तर दोन्ही संघांना विनंती असेल, सूचना असेल, दोन्ही संघांनी एकमेकांशी खेळाडूंनी हस्तांदोलन करायचं आहे, सेकंड करायचं आहे आणि खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे.
बघा आयोजकांशी संपर्क साधा संघ नायक आजचे संघाचे राम असतील किंवा महेंद्र असतील. मोठागाव संघ तुमचा संघ नायक पाठवून द्या माणिक गोळ आणि आजचे संघाचे संघ नायक. आयोजक तुम्हाला विनंती करतात आयोजकांशी संपर्क साधा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो सामनावीर मोठागाव संघाचा नितीन ज्याने 23 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 61 धावा कुठल्या. नितीन यायचा व्यासपीठावर.